सकलोच्या पारी आले वासुदेव दारी। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं गौरवशाली इतिहास चॅनल मध्ये। आणि आज आपण पुन्हा एकदा महाराष्ट्राची जी लोक परंपरा असलेलं वासुदेव हा एक लोक कलावंत किंवा धार्मिक जागृतीचा एक कलावंत आहे, तर त्यांच्याकडनं आपण या परंपरेची माहिती घेणार आहोत। तर मी त्यांना एक विचारू इच्छितो की त्यांनी आपल्याला ह्या परंपरेविषयी जराशी माहिती द्यावी। वासुदेव लोक कला परंपरा आहे। कुरुत्री वासुदेवाची शाने, मराठ्यांची जशी शाने असं वासुदेवांची शाने। वासुदेव म्हणजे सकाळच्या पारी येतो, लोकाला जागवतो, लोकांचं मनोरंजन करतो। लोकांचं मनोरंजन करून कुणाच्या मनी भाव येतो, कुणी 5 रुपये, कुणी 10 रुपये, कुणी तांदूळ, कुणी दिनत्यो घेतो, वासुदेव समाधानी जातो। लोकाला वासुदेव जागवतो जशी परंपरा आहे, जशी शिवाजी महाराजांची जशी शाने अशी मराठ्यांची शान वासुदेव आहे। वासुदेवांचा पेशक म्हणजे काय? कृष्णाचा अवतार आहे वासुदेव। म्हणजे दिनते घेतोय सगळं म्हणावे माझं माझं, शेवटी धरतारी राहणार, धर्म कामाला येणार। तुम्ही कमवलं लोकाव शेवटी जाग्यात राहणारे पण धर्म कामाला येणारे। कुठंतरी वासुदेवांची परंपरा असावं, जे लोक दानधर्म करतात ते घ्यावं, लोकांनी दानधर्म करावं, लोकांनी मनात देवधर्म मानावं। म्हणजे कलियुग सत्ययुग ते आता सोडा, कलियुग धरा अशा लोकांच्या मनात आहेत। पर कलियुग जर धरला आणि सत्ययुग जर ठेवला तर सगळं चांगलं होणार आहे। आपण वासुदेव दानधर्म करतो याच्यात आपलं मन समाधान आहे। जिथं कुठंतरी देवाचे धर्म आहे तो वासुदेव तुम्हाला दारातून जागवतो, गाणं भजन म्हणतो, तुमचं मनोरंजनही करतो। तिथं कुठंतरी लोकांचे मन शांतता होती। वासुदेव म्हणजे आजा पंजापासून जे वासुदेव ज्यांची परंपरा आहे ते आम्ही फिरतो। लोक आम्हाला जे दान धर्म देईन आम्ही तेच घेतो। सकाळच्या पर्यंत आम्ही निघून जातो पावसात कशात म्हणा, आता आम्हाला फिरवचं लागतं। जशी पहिल्यापासून परंपरा आहे ती आम्हाला चालावं लागते। वासुदेव म्हणजे जे आहे शास्त्रीय वासुदेव आहे। वासुदेव लोक जे जागवतो, झोपातून उठून आम्हाला दान दक्षिणा देतात। लोक आम्हाला ना आवडीनं म्हणतात, तुम्ही जी चालवली परंपरा अशी ठेवा, अशी लोक कलियुगात परंपरा ठेवा म्हणतात। शिवाजी महाराजाची शाने अशी आम्ही वासुदेवाची शान चालवलेले आहेत। कुठंतरी लोकांनी आम्हाला दान धर्म असावे, कुठंतरी मदत असावे। त्या कलियुगामध्ये कोण देवाधर्माचं जाणीना, पण सत्ययुग जर चालवला सत्ययुगाने यातीनी मनी सगळं चांगलं असतं। कुठंही मनी भाव धरला तिथे देव आहे, मनी भाव नाही तिथे देव नाही। तुम्ही कुठंतरी पुण्य करा, हे पुण्य कुठंतरी तुम्हाला कामाला येणार आहे। आपण ज्या लोकाला मदत केली तर दुसरा आपल्याला कुठंसुद्धा मदत देणार आहे। परमेश्वर कुठं ना कुठं कोणाच्या रूपे भेटतो असे माहिती कळत नाही। यवगा यवगाने गाठी भेटी असतात। जसं परमेश्वराची लोककला अशी वासुदेवाची लोककला आहे। वासुदेवाचे बोलून ते शब्द होतात, लोकांना आम्ही जागवतो, लोक आम्हाला काही बी दान धर्म देतात, ते आमचं मन समाधान होतो। हीच आमची पहिल्यापासून परंपरा आहे। आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ही परंपरा किंवा ही जी लोककला आहे त्यांनी जिवंत ठेवलेली आहे, आणि यामागे त्यांचा निस्वार्थी भाव असतो। त्याच्यामध्ये काय की त्यांना फक्त दान दक्षिणा जी उपजीविकेसाठी लागणारी असते ती त्यांना मिळते, आणि ते देवाचं नामस्मरण करत ज्या लोकवस्तीमध्ये फिरतात तर त्या प्रकारे कमीत कमी लोकांचं देवाप्रतीचं एक जागरण किंवा जागरूकता ते निर्माण करतात। तर मी त्यांना परत एकदा विनंती करतो की माझ्या आजीचा नावाने जो उद्धार करतात त्यांच्याकडे ती कला असते, तर आजीचं नाव माझ्या तान्हाबाई आहे, तर त्यांनी माझ्या आजीच्या उद्धारासाठी एक गीत सादर करावं। दान पावलो तुमचं नाव सती सत्याचं बाळानं दान केलो तान्हाबाईच्या नावानो, सत्य सोबाळानो असा उद्धार हो गाऊन तान्हाबाईच्या नावानो, असा उद्धार हो गाऊन तान्हाबाईच्या नावानो। वासुदेव म्हणतोय गानो आनंदानो करावो दानो, वासुदेव आला चार कुळीचा उद्धार केला, वासुदेव आला चार कुळीचा उद्धार केला। दान पावलो ज्ञानदेवाला, दान पावलो वासुदेवाला,
दान पावलो चंद्रे भागेला आसा उद्धार होगा मुनो तानाबाई चाना बनो आसा उद्धार होगा मुनो तानाबाई चाना बनो हरि नम बोला दान केलो रो दुगुन राया पुत्र मनेर तुझी रे कया तुका बोले रो वगीत रावा जे जे होते ते ते पावा तुका बोले रे ऐसर वर्मो कोण जानीन त्याचेर धर्म कोण जानीन त्याचेर धर्म सार मनावे माजो माजो काईन वर वेड्या तुजो सार धरतारी तो बजो धर्म कामा लावे नारो कृष्ण आठव्या उतारी गेले वासुदेवाच्या घरी राम कृष्ण हरि विठ्ठल गोविंद हरि गोपालो भक्ति करावे मुक्ति मिळनो देवाचा नारी या देवाचा नारी शिवहारा का शिवशंकरा नाम तुझे का नारा विना हरि नाम बोला हरि नाम बोला वासुदेवाला वासुदेवाला सतीश बाळानो जुनी परंपरा उद्धार होगा मुनो ताना बाई चाना बनो सतीश बाळानो आसा उद्धार होगा मुनो आपल्या कुळीवंता चाना बनो कुळीवंता चाना बनो आसा उद्धार होगा मुनो दान केलो त्या बाळानो आजा आजा चाना बनो आसा उद्धार होगा मुनो कुलदेवा चाना बनो हरि विठ्ठला ज्ञानदेवा वासुदेवा आले कदानो जन्माला जावे चार कुळीचा उद्धार घडावे हरि विठ्ठला वासुदेवा पांडुरंगा ज्ञानोदेवा हरि विठ्ठला सकळोच्या पारी आले वासुदेवदारी देव जागवतो लोकाला देव जागवतो लोकाला सगळा मायाचा बाजारो धर्म कामा लावेनारो सकळच्या पारी वासुदेव दारी वासुदेव जागवतो आपल्याला वासुदेव म्हणतोय आगानो करा आनंदानो दानो करा आनंदानो दानो सगळा मायाचा बाजारो धर्म कामा लावेनारो वासुदेव म्हणतोय या जागा जाऊन गुरुच्या चरणी लागा हरि नाम बोला गाव हो जागविताली वासुदेवाची शोरी गाव हो जागविताली वासुदेवाची शोरी धन पवलो बाबा धन पवलो वासुदेवाला धन पवलो सुरव्या संग विश्व धरतोय अंधार गो अंधारो वजड केला म्हणून करतो बेजारो बेजारो पापाच्या मोर पुण्याई पडती आभारी गाव जागविताली वासुदेवाची शोरी वासुदेवाची शोरी धन पवलो बाबा धन पवलो वासुदेवाला धन पवलो हरि नाम बोला कृष्ण आठव्या उतारी गेले वासुदेवाच्या घरी संसार पंढरी आम्ही वाळकोरी आगा पांडुरंगा सुखी ठेव सारी सुखी ठेव सारी माया ममताची वाई चंद्रभागा वाई चंद्रभागा लाथा तुन गारे देवा तुकाच्या भंगा तुकाच्या भंगा राम कृष्ण हरी हरी भजन मुनुया
भजन मनोया काळजाची विटो दिली विठ्ठलाला दिली विठ्ठलाला आबिर गुलाल देवा भक्तिभाव झाला भक्तिभाव झाला हरि नाम बोला हरि नाम बोला वासुदेवाला तुझे बोला त्या नाम्याच्या ताटी चंद्रभागेतिरी पंढरी चंद्रभागेतिरी पंढरी भक्तवेता त्या माहेरी भक्तवेता त्या माहेरी विठूची सेवा थोरो चंद्रभागे तिरी पंढरी चंद्रभागे तिरी पंढरी हरिनम बोला वासुदेवाला वासुदेवाला हरिनम बोला वासुदेव म्हणतोय गानो कर आनंदानो दानो कर आनंदानो दानो सगळा मायाचा बाजारो धर्म कामाला वेणारो हे विठ्ठला वासुदेवा पंढरीनाथा लंकापुरी पंढरीनाथाची चोरी वासुदेवाची फेरी विठ्ठल